मस्तानी, थोरले बाजीराव पेशवे यांच्यासोबत एकाच श्वासात नेहमी घेतले जाणारे नाव. अखेर कोण होत्या या मस्तानीबाई? केवळ एक कंचनी की सिनेमात दाखवल्याप्रमाणे युद्धभूमीवर लढलेल्या सेनानी? समकालीन पुरावे याबद्दल शतकांपासून मौन बाळगून आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत आपण बांदा संस्थानाची स्थापना ज्यांच्या शाखेपासून झाली त्या मस्तानीबाई यांचा मागोवा घेणार आहोत. मस्तानी यांचे जन्मवृत्त उपलब्ध नाही, मस्तानीचे जन्मस्थान व जन्मस्थळ हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. 1729 साली बाजीराव आणि मस्तानी यांची प्रथम भेट झाली. मूळ ऐतिहासिक कागदपत्र पाहिली तर मस्तानी आणि मस्तान कलावंत असे वेगवेगळे उल्लेख आपल्याला आढळतात, त्यामुळे अभ्यासकांचा आणखी गोंधळ होतो. 1730 साली नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात मस्तान कलावंत असा एक उल्लेख येतो. तसेच त्यानंतर उपलब्ध एका पत्रात एक इसम बाजीराव पेशव्यांना लिहितो, आपल्यापाशी मस्तान आहे येणेकरून आम्हास समाधान आहे. या नोंदींमधील मस्तान म्हणजेच मस्तानिका यावरती संभ्रम आहे. म्हणूनच आपण सुरुवात मस्तानीबाई थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनात केव्हा आल्या यापासून करूया. पातशाही सरदार शहाजत खान यांची कलावंतीण मस्तानी होती. चिमाजी अप्पा यांनी घातलेल्या छाप्यात ती त्यांच्या हाती लागते. आश्रय द्या अन्यथा जीव देईन अशी गळती घालते आणि मग तिची कणव येऊन चिमाजी अप्पा तिला बाजीरावांच्या स्वाधीन करतात, अशी ही पेशवे बखरीतली नोंद आहे. विडा खाऊन पिंक गिळली तरी दिसावी हे मस्तानीच्या गौरवर्णी नाजुकतेचे वर्णन याच बखरीतलं. पण पेशवे बखर ही बाजीराव पेशव्यांच्या माघारी सुमारे 100 वर्षांनी IQ माहितीच्या आधारे लिहिली गेली असं दिसतं. पेशव्यांच्या मोहिमांचा विस्तृत कालपट पाहता त्याच्याशी या नोंदींचा मेळ काही जुळत नाही. आणखी एक नोंद, काव्य इतिहास संग्रहातील ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख या संपादित ग्रंथात मिळते. त्याचे सार असे की औरंगाबाद येथील एका भेटीत निजामाच्या बेगमेच्या सांगण्यावरून निजामाने आपली कन्या मस्तानी बाजीरावाचे हाती देऊन त्याच्याशी नाते जोडले. खंजिराबरोबर विवाहविधी झाला, भरपूर आंदण दिले, हत्ती घोडे, पुण्यातील वाड्यात निराळी हवेली करून ठेवली. मस्तानीस 2 पुत्र झाले, ते जगले नाहीत. पुढे 1 पुत्र झाला, त्याचे नाव समशेर बहादूर ठेवले. त्याचे लग्न लावून दिले, त्या सरदारी दिली. पेशवे नानासाहेबांनी चौघडा, साहेब नौबत तसेच सोन्याच्या दांडीची चौरी त्यांना दिली. त्याचा पुत्र अली बहादूर याचाही तसाच मरातब राखला. तिसरी नोंद आपल्याला मिळते ती बुंदेलखंडाची. साताऱ्याचे रेसिडेंट जनरल ब्रिज यांनी पेशव्यांच्या सरदारांच्या अस्सल कागदपत्रांवरून बांद्याच्या नवाबांची एक वंशावळ तयार केली होती. ती बुंदेल्यांचे इतिहासकार कॅप्टन पॉक्सन यांना दिली. त्यातली नोंद आणि 1821 सालच्या बकरीतली एक नोंद काहीशी अशी आहे. बुंदेले राजे यांनी सामोरे जाऊन बाजीराव पेशव्यास आपल्या स्थळी घेऊन आले, बहुत सन्मान करून आपल्या राज्यातील राज्य दिले. आपण कलावंतीण राखली होती, तिची कन्या एक बहुत चांगली होती, ती बाजीराव पेशवा यास देऊन 5 लाख रुपयांचा सरंजाम तिचे लुगडेचोळीबद्दल देऊन निरोप दिला. कॅप्टन पॉक्सन, जनरल ब्रिज आणि 1821 सालची बखर याप्रमाणे आलेला बुंदेलखंडाचा पक्ष इतिहासाशी अधिक जुळता आणि तर्कसंगत वाटतो. बाजीराव मस्तानी यांच्याबद्दल आणखी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. मस्तानी कलावंतीण आणली, तिचे रायास वेड लागले. ते तिला घेऊन साताऱ्यास गेले, सारा मजकूर महाराजांना विदित केला. 2-4 महिने साताऱ्यास राहिले पण सौभाग्यवती काशीबाईचे नाव घेतले नाही. अहो रात्र कलावंतिणीशी लंपट होऊन राहिले तेव्हा जोशी व अनगळ हे मोठे सावकार बाजीरावांचे स्नेही यास शाहू महाराजांनी बोलवून सांगितले की तुम्ही उभयता बाजीराव यांचकडे जाऊन सांगावे की तुम्ही इथे 4 महिने असून 1-2 वेळा दरबारात आला, एरवी 8ही प्रहर कंचनीस घेऊन पडता, ही गोष्ट नीट नाही, यामुळे तुमचे पद तुम्हास देणार नाही, लवकर शुद्धीवर आलात तर बरे. हा संदेश ऐकून बाजीरावांनी एक करार केला, मी आता पूर्वीप्रमाणे चालतो परंतु ही मला सुटेल असे घडत नाही. त्यावरून महाराज बरे आहे एवढे बोलले. नंतर बाजीराव पुण्यात परत आले. हा उल्लेख पुन्हा पेशवे बखरीत सापडतो. पुढे यातच पुत्र झाल्यास त्यास संस्थानाचा वाटा द्यावा अशी मस्तानीने बाजीरावांना घातलेली अट देखील आली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ही बाजीरावांच्या माघारी अनेक वर्षांनी लिहिली गेलेली बखर. मस्तानीच्या चित्रांबद्दल बोलायचे झाले तर 2 महत्त्वाची अस्सल समजली जाणारी चित्रे आज दाखवली जातात. त्यातले पहिले चित्र आहे पुण्याच्या राजा केळकर वस्तू संग्रहालयात. मुळात चित्रावर चित्रकाराची अशी कुठलीही नोंद किंवा टिपण नाही. त्या चित्रातील स्त्रीची चेहरेपट्टी आणि भाव हिंदुस्थानी किंवा किमान आशियाई दिसत नाही. त्या काळात कुणीही हिंदुस्थानी स्त्री टोपी किंवा तत्सम शिरोभूषण वापरत असल्याचे आढळत नाही.
त्यामुळे एकंदर हे चित्र संशयास्पद आहे. दुसरे चित्र नाना फडणवीसांच्या मेळवणी इथल्या संग्रहालयात सापडले. त्याबाबत अभ्यासकांचा मुख्य आक्षेप म्हणजे ते तैल रंगात आहे. मस्तानीचा मृत्यू सन 1740 असल्यामुळे चित्र त्याआधी म्हणजे 18व्या शतकाच्या पूर्वार्धातील असायला हवे, पण त्या काळात चित्रकलेत तैल रंगाचा वापरच होत नसे. उत्तर पेशवेकालीन काही तसबिरी नाईक घराण्याकडे आहेत. त्यात बाजीराव मस्तानी यांची एकत्र अशी एक दुर्मिळ तस्वीर आहे असे पूर्वी समजले जात असे. परंतु इतिहासकारांच्या मते ते चित्र बाजीराव मस्तानीचे नसून बाजीराव आणि काशीबाईंचे आहे. त्यामुळे दुर्दैवाने मस्तानी यांचे एकही समकालीन अस्सल चित्र उपलब्ध नाही असेच आपल्याला म्हणावे लागते. काही अभ्यासकांनी राजा छत्रसाल हे प्रणामी पंथाचे संस्थापक आणि पुरस्कर्ते असल्याने त्याच पंथातील मस्तानी असावी असे दिले, परंतु त्याचाही थेट पुरावा मात्र उपलब्ध नाही. पुढे पेशवा नानासाहेब यांनी मस्तानी पुत्र शमशेर बहादूर यांचे लग्न दलपतराय यांच्या मुस्लिम मुलीशी लावून दिल्याचे उल्लेख मिळतात. बाजीरावांच्या गैरहजेरीत मस्तानीला शनवारवाड्यात काशीबाईं इतके जवळ कोणी नव्हते. त्यांच्यातील जवळीक दर्शवणारे एक पत्र बाबूराव राम यांनी 27 नोव्हेंबर 1737 शाहू महाराजांना पाठवले. त्या पत्रातली ओळ आहे, न्यूनता होत नाही अधिकताच आहे, म्हणजे थोडक्यात दोघींमध्ये अंतर नाही तर जवळीकच वाढते आहे. शमशेर बहादूरच्या जन्माच्या वेळी स्वतः पुढे न होता बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांनी काशीबाईंमार्फत सर्व खबरदारी व काळजी घेतलेली दिसते. शमशेर बहादूराचे दुसरे नाव कृष्णसिंह हे देखील खुद्द राधाबाईंनी काशीबाईंमार्फत सुचवले होते. आता पत्र पाहिली तर राधाबाई किंवा चिमाजी अप्पा यांना मस्तानीविषयी क्वचित कठोर व्हावे लागले असे दिसते. बाजीराव पेशवे यांच्या अखेरच्या काळात हे आपल्याला जास्त दिसून येतं. ते कशासाठी? तर राज्यहितासाठी. तत्कालीन ब्राह्मण समाज, राधाबाई किंवा चिमाजी अप्पा हे अत्यंत कर्मठ होते, परंतु तितकेच ते करारी आणि कर्तबगार होते हे आपण विसरता कामा नये. रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा यांच्याप्रमाणे शमशेर बहादूराला देखील हिंदू धर्मात प्रविष्ट करून त्याची मुंज करावी अशी बाजीरावांची इच्छा होती अशी एक आख्यायिका सांगितली जाते. ही विचारसरणी त्याकाळी महाराष्ट्रीय समाजाला पटण्यासारखी नव्हती असे या आख्यायिकेच्या समर्थनार्थ सांगितलं जातं. मुळातच या प्रसंगाला असल आधार नाही. बाजीरावांनी धर्मभ्रष्ट केल्याने पुण्यातील समस्त ब्रह्मवृंदाने पेशवे घराण्यातील धार्मिक कार्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू केली होती. त्यावरून कदाचित ही आख्यायिका आली असावी असा तर्क बांधता येतो. थोरले बाजीराव पेशवे हे मांसाहार करत व अखेरीस त्यांना मद्यप्राशनाची सवय जडली होती हे सत्य आहे. 18 पगड जाती पंथाच्या सैन्यात त्याकाळी बाजीराव मोकळेपणाने वावरत असत. वेळप्रसंगी धावत्या घोड्यावर भाकरी खात असे असे म्हटले जाते. सामान्य सैनिकात ते बंधुतुल्य भावनेने मिसळत असत आणि त्यांच्याबरोबर खातपीत असत. मद्यमांसाची सवय सैन्यातील सहकारी यांच्याकडून लागली नसेल हे जसे आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही, तसेच या सवयी मस्तानीच्या सहवासामुळे लागल्या असतील असेही म्हणणे टोकाचे ठरेल. शनिवारवाड्यात मस्तानीची राहण्याची स्वतंत्र सोय बाजीरावांनी केल्यामुळे लोकमत त्यांच्या विरोधात जाऊ लागले. बहिष्कार प्रकरण उग्र स्वरूप धारण करू लागले. परंतु एकंदरच पेशवे घराण्यात मात्र मस्तानीबद्दल संघर्षाचे पडसाद सर्वत्र उमटलेले दिसतात. मस्तानीमुळे लोकोपवादाला खतपाणी मिळते ही मातोश्री राधाबाई आणि चिमाजी अप्पांची भूमिका होती. बाजीरावांना शमशेर बहादूरबद्दल आपुलकी होती. हे अपत्यप्रेम राज्याचा घात करेल काय? शमशेर बहादूरने जर राज्याचा वाटा मागितला तर मराठी साम्राज्याचे अस्तित्व धोक्यात येईल का? ही या दोघांना खरी भीती वाटत असावी का? किंवा मस्तानीच्या आहारी गेल्यामुळे बाजीरावांचे राजकारणात दुर्लक्ष होईल, दरबारातील पकड सैल होईल आणि परकीय शत्रू या परिस्थितीचा फायदा घेतील, त्यामुळे राज्यहितासाठी बाजीराव आणि मस्तानी यांचा संपर्क तोडणे आवश्यक आहे या जाणीवेतून राधाबाई आणि चिमाजी अप्पा यांनी कठोरता पत्करली होती का? याला मात्र आज खलनायकी रंग देण्याचे प्रकार केले जातात. हा इतिहासाचा उघड विपर्यास ठरतो. त्या काळातील समाजरचना, धार्मिक कल्पना, कर्मठ रूढी परंपरा यांचा समाजावरील प्रभाव लक्षात घेता तत्कालीन ब्राह्मण समाजाकडून या प्रकरणाला झालेला सामाजिक विरोध हे काही विशेष नाही. धर्मबाह्य वर्तन हेच या विरोधाचे केवळ मूळ सूत्र होते असे दिसते. बाजीरावांच्या अखेरीस मस्तानीला कसे वागवावे हा प्रश्न निर्माण होऊ लागला तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार लोकांना अवघड वाटू लागला. शेवटी पुण्याच्या कारभाऱ्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहून योग्य तो निर्णय कळवण्याची विनंती केली. चिटणीसांनी शाहू महाराजांचा आदेश
पेशवा नानासाहेबांना कळवला, त्यातला मजकूर असा होता। ऐशियास राजश्री स्वामींची मर्जी पाहता ते वस्तू त्याबरोबर न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी, यामुळे राजश्री राऊ खटे झाले। तरी करावे ऐसे नाही, त्याची वस्तू त्यास द्यावी, त्याचे समाधान करावे। दुर्व्यसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही, त्यांच्या चित्तात पश्चाताप होऊन टाकतील तेव्हाच जाईल। ऐसे असता या वस्तूस अटकाव करून सखा तोडू नये ऐशी मर्जी आहे। या वृत्तांतातील वस्तू म्हणजे मस्तानी। तरीही इकडे पुण्यात मस्तानीला कैदेत टाकण्याचा विचार सुरू झाला आणि नानासाहेबांनी चिमाजी अप्पांच्या सल्ल्याने 26 जानेवारी 1740 रोजी युक्तीने मस्तानीबाईंना कैद केले। या कैदेत मस्तानीबाई 3 महिने तरी असाव्यात। त्यानंतर राहत्या वाड्यात त्यांना ठेवले गेले। रात्रीस पळून जाऊ नये म्हणून चौक्या बसवल्या अशी एक नोंद मिळते, कारण ह्याआधी 1739 नोव्हेंबर महिन्यात चिमाजी अप्पा यांनी मस्तानीभोवती पहारे लावले होते। परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 24 तारखेला मस्तानीबाई तिथून पळून बाजीरावांकडे निघून गेल्या, त्यामुळे आता ही दक्षता घेतली असावी असं दिसतंय। मस्तानी येथून गेली, मोठा संदेह आम्हाविषयी होता तो वारला, असे नानासाहेब लिहितात। बाजीरावांच्या पुण्यातील गैरहजेरीत तरुण नानासाहेबांना पुढे करून बाजीरावांचे मस्तानीबद्दल मत कलुषित व्हावे म्हणून एक कारस्थान रचल्याचे काही उल्लेख मिळतात। बाबूराव गणेश यांच्या 19 ऑगस्ट 1739 पत्रात नानासाहेब आणि मस्तानी यांच्यात जवळीक जमवण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल काही उल्लेख आहेत, परंतु वरील पत्रातील मस्तानी येथून गेली, मोठा संदेह आम्हाविषयी होता तो वारला, या ओळी मात्र वेगळे चित्र दर्शवतात। यात एक गोष्ट अशी दिसते की त्यांचा एकेरी उल्लेख आलाय, समकालात न शोभणारा असा हा उल्लेख आहे। यावरून मस्तानीबाई यांचे पेशवे कुटुंबात काय स्थान होते ते मात्र कळतं। याच काळात मस्तानीचे आपल्या मनाचा सरलपणा दर्शवणारे एक पत्र नानासाहेबांना पाठवल्याचे आढळतं। ते पत्र असं आहे, सेवेसी विज्ञापना, साहेबी रात्रीस वाड्याभोवती चौक्या बसवायची आज्ञा केली की हे पळून जातील, तरी जाऊ न द्यावी, तरी साहेबास पुसल्या वाचून जाऊ हे होणे नाही। ऐशास साहेबास विश्वास असेल की रावसाहेब यांनी चोरून नेतील अथवा रात्री दिवसा हर तजवीजीने जातील, ऐसे कितेक गोष्टीने खतराच असेल, तर आज्ञा होईल तर वाड्यातील 10 बायका जेथे निजत असतील त्यात निजावयासी तेथेच येत जाईन, यासी साहेब धनी आहेत, जे आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करू, हे तस्लिमात। पेशवे शकावलीत श्रीमंत विषय लंपट झाले, यामुळे चिमाजी अप्पांशी अंतर पडून निघून नर्मदा तीरी गेले असा उल्लेख मिळतो। हा काळ म्हणजे नासिर जंग याच्याशी युद्धाचा। हे युद्ध झाल्यानंतर पेशवे बाजीराव म्हणजेच राऊ आणि चिमाजी अप्पा यांचे बोलणे झाले। 29 मार्च 1740 अप्पा पुण्याला पाठवलेल्या एका पत्रात लिहितात, चाले तो यत्न केला परंतु ईश्वराचे चित्तास नये, त्यावर आमचा उपाय काय, आम्ही पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्याचकडे करावी, त्यांचे प्राक्तनी असेल तसे होईल, ते ऐसा विचार केला आहे, आपले निमित्त वारावे। यावरून 29 मार्च 1740 पर्यंत मस्तानी आणि राऊ एकत्र नव्हते असे नक्की दिसते। तसंच या पत्रावरून बाजीराव आणि चिमाजी अप्पांची मनस्थिती स्पष्ट होते। या मोहिमेनंतर राऊ रावेरखेडीला पोचले आणि आजारी पडले, तेव्हा मस्तानीबाई कैदेतच होत्या की मुक्त होत्या याची नोंद मात्र उपलब्ध नाही। नुकतीच मुंज झालेला बाजीराव पेशवे यांचा मुलगा जनार्दन आणि काशीबाई यांना पुण्याहून रावेरखेडीला पाठवले गेले आणि 2 दिवसात म्हणजे 28 एप्रिलला राऊ वारले। तेव्हा काशीबाई साहेब ह्या बाजीराव पेशव्यांच्या सोबत होत्या। यावेळी काशीबाईंसोबत मस्तानी होत्या की त्या एकट्याच गेल्या हे मात्र आपल्याला कळायला मार्ग नाही। पूर्वी काशीबाईंचे बाजीरावांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे, त्यात आम्हास ठेवले आहे त्याप्रमाणे आम्ही कुशल आहो, असे उपरोधिक विधान मस्तानीबाई यांच्याबाबतचे त्यांचे मत दर्शवते, त्यामुळे मस्तानी काशीबाईंच्या सोबत असण्याची शक्यता जरा कमी वाटते। पेशवे निधनाची बातमी पुण्यात पोचल्यानंतर केव्हा तरी मस्तानीचा मृत्यू झाला, त्याची तिथी, स्थळ किंवा कारण काहीही उपलब्ध नाही। पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये मस्तानी शनिवार वाड्यात वारली आणि तिला पाबळ इथं दफन करण्यात आले असा उल्लेख मिळतो। आज पुणे नगर मार्गाजवळ असलेल्या पाबळ या गावी मस्तानीबाई यांची कबर आणि मशीद दाखवली जाते। ती कुणी कधी बांधली याबद्दल देखील इतिहास मौन बाळगतो। अनेक अभ्यासकांच्या मते ती समशेर बहादूर यांची पत्नी मेहरबाई यांची असावी। पूर्वीच्या काळात स्त्री सती गेल्यानंतर तिचा टाक करून तो देवघरात ठेवत असे। पेशवे घराण्यात सौ अन्नपूर्णाबाई आणि सौ रमाबाई यांचे टाक देवघरात ठेवले होते।
मस्तानीच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या देवघरात तिचा टाक ठेवण्याची सूचना चिमाजी अप्पांनी केली होती आणि या टाकाबद्दल इतिहास संशोधक क्रुवा पुरंदरे यांचं संशोधन आहे अशी माहिती समजते. परंतु ते संशोधन किंवा तो टाक याची काहीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मस्तानी प्रकरणाची दखल खुद्द छत्रपती शाहू महाराजांना घ्यावी लागली होती. थोडक्यात मस्तानीबाई आणि त्यांची कहाणी त्या काळात अतिशय गाजली होती. या सर्व नोंदी पाहत असताना त्या काळातील सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. धर्मबाह्य प्रेम ही संकल्पना आज अगदी 280 वर्षांनी आणि 21वे शतक, उत्क्रांती, प्रगती इत्यादी बोलताना अजूनही 100% समाजमान्य नाही. त्यामुळे त्या काळात पेशवे बाजीराव यांना त्यांच्या कर्मठ कुटुंबात विरोध झाला हे काही विशेष नाही. एकंदरच गूढ जन्म, गूढ आयुष्य आणि गूढ मृत्यू, तरीही अनेक आख्यायिकांची नायिका ठरलेल्या मस्तानीबाई यांचा ज्ञात इतिहास समोर आणण्याचा आमचा हा थोडका प्रयत्न, हा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. आम्हाला सपोर्ट करणारे आमचे मेंबर्स आणि पेट्रियन्स यांचे मनपूर्वक आभार. आम्हाला या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती नक्की फॉलो करा आणि मराठी चॅनलसोबतच आपले हिंदी आणि इंग्लिश चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आपण पाहत होतात मराठा हिस्ट्री या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर. धन्यवाद.